तुम्ही सांगितलं होतं मऊ म्हणा लगेच गोण असच म्हणलं. मला वाटतं कारण काय रे पुढा आहे इकडे निघला हॅलो काय भाऊ बोला ना. हा आलेले केवढं पैसे काय म्हणलं काय नाही नाही बालाजी कडून टाकायला कोण तर मित्रांनो हा घोणस जातीचा अतिविषारी साप आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये रसल वायपर असं बोलतो. तर मित्रांनो हा साप शेतामध्ये होता. या सापाला मी ज्यावेळेस हातामध्ये पकडलं त्यावेळेस हा साप मला चावण्याचा प्रयत्न केला. तसेच मी या सापाला बॅगमध्ये टाकण्याचा खूप प्रयत्न केले परंतु मित्रांनो शेतीची जागा ही खालीवर असल्यामुळे साप लवकर बॅगमध्ये जात नव्हता. त्यामुळे मला या सापाला पकडण्यासाठी खूप शर्यतीचे प्रयत्न करावे लागले. हॅलो
हा बोला ना ते मला फोटो टाकले हा हा टाक तू आज धर राहिली व्हिडिओ काढ राहिली पाई पाने से मैडम तर मित्रांनो सकाळचे आता 9 वाजले होते आणि आपल्याला वडगावच्या पुढे शेती यांची मालदेव असते बरोबर ना नाही नाही थोरात वस्ती थोरात वस्ती उक्कलगावच्या पुढे हां उक्कलगावच्या पुढे थोरात वस्ती म्हणून आहे मित्रांनो शेतामध्ये हा साप होता आणि सकाळची वेळ होती बाया इथं घास काढत होत्या आणि ह्या मावशीच्या हाताला लागलेला आहे कोणत्या पण त्यांचं नशीब मित्रांनो तर त्यांना तो बाईट वगैरे झाला नाही आता मी ज्यावेळेस त्याला पकडलं म्हणजे मला खूप वेळ लागला त्याला पकडायला कारण तो बॅगमध्ये जायला तयार नव्हता आणि मित्रांनो शेत आहे खालीवर जागा आहे त्याच्यामुळं शेतामध्ये साप पकडणं हे खूप रिस्की आहे जे आमचे सर्पमित्र आहेत त्यांना माहिती कारण जागेचा बॅलन्स नसतो आणि सर्पमित्रांना देखील चालायला जागा नसते कारण खालीवर पाय पडणं असतं आणि याच्यामध्ये बाईट होण्याची खूप शक्यता असते शेतामध्ये झालेलं आहे मित्रांनो तर ही गोणस आहे मॅडम मित्रांनो आता हिवाळ्याचे दिवस चालले आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या कारण आता ह्या दिवसामध्ये ह्या सापांचा तुम्हाला साप येत आणि तुम्ही बघितला असेल मला यांनी जवळजवळ 3 वेळेस मला यांना चावण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा जय हिंद